एकीकडे सीमेवरती आतंकवादी हल्ले सुरू आहेत, तर दुसरीकडे आरएसएस देशामध्ये आतंकवादी हल्ले करतायत असा घणाघात पीपल रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे यांनी केलाय. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. सीमेवर आतंकवादी यांचे हल्ले सुरू आहेत, तर दुसरीकडे आरएसएस देशामध्ये आतंकवादी हल्ले करतायत असा घणाघात पीपल रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे यांनी केलाय. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. मोहन भागवत यांनी नुकतेच सैनिकांवरती वक्तव्य केलं की आम्ही ठरवलं तर 3 दिवसांमध्ये सैन्य उभं करू, आणि असं वक्तव्य करून देशांमधील सैनिकांचा अवमान त्यांनी केलाय असंही कवाडे म्हणालेत. भीमा कोरेगावचा हल्ला ही आरएसएसची पूर्वनियोजित कटाचा भाग होता. आरएसएसने घडवून आणलेला हा आतंकवादी हल्ला देशाच्या सीमेवर शत्रूंच्या आतंकवाद्याचे हल्ले सुरू आहेत, आणि देशांतर्गत भीमा कोरेगाव सारख्या प्रकरणामध्ये या आरएसएसच्या आतंकवाद्यांच्या ही संघप्रमुख डॉक्टर मोहन भागवत साहेब मुझफ्फरपूरला एका सभेमध्ये होते. तुमच्या पेपरला आलं आहे, कालच वाचलं मी, मनमाडला असताना वाचलं मी ते, आणि मला पण आश्चर्याचा धक्का बसला. सरकारला कसा धक्का बसला त्या मला कळत नाही की आम्ही मनात आलं 3 दिवसामध्ये सैन्य उभं करू शकतो देशाच्या संरक्षणासाठी. 3 दिवसामध्ये आम्ही सैन्य उभं करू शकतो असं म्हणून या देशाच्या आमच्या सैन्याचा अवमान आणि प्रचंड अपमान, म्हणजे आमच्या देशाचं सैन्य सक्षम नाही काय, जे जीवावर उदार होऊन बिचारे शहीद होत आहेत आमचे सैनिक देशासाठी, देशाच्या सीमेच्या रक्षणासाठी, देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी, देशातील 130 कोटी लोकांच्या रक्षणासाठी आमचे सैन्य सीमेवर लढते आहे, मरते आहे, शहीद होते आहे. त्यांचा हा प्रचंड अपमान करण्याचा अधिकार मोहन भागवतांना कोणी दिला असा म्हणून केवळ देशाच्या आमच्या सैनिकांचा अपमान तर केलाच, पण दुसरीकडे देशामध्ये भीती आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला की आम्ही बघा असे आहोत, आम्ही काही करू शकतो. गणेश चव्हाण, सी24 तास, सांगली.